बेळगाव हा कर्नाटक राज्याचा अविभाज्य भाग असून सूर्यचंद्र असेपर्यंत तो आमचाच राहील असं वक्तव्य करणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं कोंगणोळीजवळ कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं दहन करण्यात आलं यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाजवळील महामार्गावर शिवसेनेनं आज आंदोलन करत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मणदास सौदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणानून गेला या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे प्रकाश पाटील बाजीराव पाटील दिलीप माने वैभव आडके यांच्यासह शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला